नमस्कार मंडळी, नमस्कार. आज आपल्या मल्हारच्या हॉबी डूबी डू या संवाद कट्ट्यावर आज आपले अतिथी आहेत. संपूर्ण खान्देशभरात नेत्रदान, अवयवदान या संदर्भात जनजागृती करणारं व्यक्तिमत्व आणि वैद्यकीय व्यवसायात असूनसुद्धा सामाजिक दायित्व ज्यांनी मनापासून जोपासलेलं आहे, समाजाच्या प्रति कृतज्ञता भाव ज्यांच्या मनामध्ये आहे, असे आपल्या खान्देशातील जळगाव नगरीतील आपले भूलतज्ञ की जे स्वतः MD आहेत, असे डॉक्टर नरेंद्र ठाकूर आज आपल्या संवाद कट्ट्यावरचे पाहुणे आहेत. आपल्या हॉबी डूबी डू या टीमच्या वतीनं डॉक्टर आपलं सहर्ष स्वागत आणि मंडळी आपलंसुद्धा मनापासून सहर्ष स्वागत. आज आपल्या 169व्या या भागामध्ये विषय आहे अवयवदान श्रेष्ठ दान, जो डॉक्टरांचा आजच्या आपल्या प्रमुख अतिथींचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा आणि कामाचा असा विषय आहे. डॉक्टर, आज अवयवदान श्रेष्ठ दान असं म्हणण्याची गरजच मुळात निर्माण का झाली आहे, काय याच्या मागचं कारण असू शकतं? तसं पाहिलं तर भारतामध्ये दानाची परंपरा फार मोठी आहे. आपण अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान हे आपण करतोच, परंतु अवयवदान हा विषय असा आहे की आपल्याला वाटतं आपण दान करावं, पण त्याबद्दलचं बऱ्याच भारतीयांना समाजजीवनामध्ये याच्याबद्दल कल्पना नसते. आणि एखादा अवयव आपण दान केलं समजा, त्या दानानंतर एकंदरीत 8 लोकांचं जीवन हे पूर्णपणे बदलतो, तर 37 लोकांच्या जीवनमानामध्ये सुधारणा होते. परंतु हे जेव्हा शक्य होतं, जेव्हा आपण मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानाचा निर्णय घेतो, त्याच्यामुळे आज दानामध्ये जरी प्रकार असले तरी माझ्या मते सगळ्यात श्रेष्ठ दान हे अवयवदान आहे. याच्या माध्यमातून आपण एखादी रुग्णाला जो गरजू आहे तो त्याच्या जीवनरेषावरचे तो हेलकावे खातो आहे, त्याला आपण जीवन देऊ शकतो. त्याच्यामुळे आजच्या घडीला अवयवदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असं मी म्हणतो. वा, जवळपास 15 वर्षांपासून सुखकर्ता फाउंडेशन हे आपली सामाजिक संघटना आहे, NGO आहे, तिच्यामार्फत आपण काम करतायत. पण 10 ते 12 वर्षापासून प्रकर्षाने या क्षेत्रातच आपण काम करतायत, त्याची गरज ओळखून. मला वाटतं 22% लोकांना भारतामध्ये या संदर्भामध्ये थोडीशी जागृती आलेली आहे किंवा अवेअरनेस त्यांच्यापाशी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? बरोबर सरांनी आपण बरोबर सांगितलं. मी मागे नवी दिल्ली इथे राष्ट्रीय संमेलनासाठी गेलो होतो, त्यावेळेस सी वॉटर सर्वे करण्यात आला होता. तर सी वॉटर सर्वेमध्ये अवयवदानाबद्दल जो सर्वे करण्यात आला, त्यामध्ये सांगण्यात आलं की 80% लोकांना तर अवयवदानाबद्दल माहितीच नाही, अवयवदान काय असतं याची कल्पनाच नाही. परंतु त्यांच्या मनावर जर आपण बिंबवलं, त्याला 40% लोक तयार होतात की आम्ही अवयवदान करू. त्याच्यामुळे हेच खरं आहे की भारतामध्येच 22 ते 22% लोकांना अवयवदानाबद्दल माहिती आहे. आणि परत त्याच्यामधले अवयवदान आणि देहदान याच्यामधला फरक बऱ्याच जणांना कळतच नाही. अगदी बरोबर आहे. पण म्हणजे आपण एक प्रशिक्षक म्हणून पण काम करतात, काउन्सिलिंग पण आपण करतात, आणि तुमचा जो एकूणच अनुभव, मला असं वाटतं तुमचा प्रदीर्घ असा अनुभव आहे, तर ग्रामीण भागात या संदर्भामध्ये काही अपसमज आहेत, काही गैरसमज आहेत, विशेषतः देहदानाच्या बाबतीमध्ये, की नंतर त्याच्या आपल्या देहाची विटंबना होते. मंडळी, मी आपल्याला खास करून सांगणार आहे की डॉक्टरांनी या क्षेत्रात काम करत असताना स्वतःसुद्धा अवयवदान आणि देहदानाचा संकल्प केलेला आहे, तसा रितसर फॉर्म पण मला वाटतं आपण भरून दिलेला आहे. म्हणजे चॅरिटी बिगिन्स ॲट होम, सुरुवात स्वतःपासनं, आधी केले मग सांगितले, या उक्तीला धरून तुम्ही काम करताय. तर ग्रामीण भागामध्ये या संदर्भात काहीच गैरसमज आहे देहदानाच्या बाबतीमध्ये, विटंबना वगैरे वगैरे, तर काय याच्या संदर्भात काय आपण सांगू शकाल? कसं भारतीय समाजजीवनामध्ये ग्रामीण भागामध्ये या विषयाबद्दल तर अज्ञान तर आहेच, पण अंधश्रद्धा भरपूर आहे. अच्छा. आणि अंधश्रद्धा दूर करण्याचं काम वैद्यकीय भाषेमधल्या भाषेपेक्षा त्या लोकांच्या भाषेमध्ये समजून सांगणं महत्त्वाचं असतं. बर, जसं
देहदानाचं तुम्ही म्हटले सर की देहदान तर लोकांना असं वाटतं देहदान केल्यानंतर आपल्या आत्म्याला मुक्ती मिळणार आहे. अच्छा, आपल्या जो आपला जो नातेवाईक आहे जो मृत पावलेला आहे त्याचं देहदान जर आपण कॉलेजला केलं तर तो आत्मा भटकत राहील, त्याला मुक्ती मिळणार नाही, त्याच्यामुळे लोक त्याला तयार होत नाही. दुसरी गोष्ट असं वाटतं की आपण आता दान केलं तर मग आपला अंत्यसंस्कार करता येणार नाही कारण परत बॉडी मिळत नाही. दुसरी गोष्ट असं वाटतं की डॉक्टर लोक त्या शरीराची विटंबना करतील, हा मनातला बऱ्याच जणांच्या मनातला प्रश्न असतो. परंतु असं काही होत नाही, आपल्या जो म्हणजे मृत मेल्यानंतर ते शरीर असतो, आत्म्याला काही होत नाही. त्याच्यामुळे असं म्हणता येत नाही की आपण की देहाची आपण धार्मिक संस्काराला आपण टाळतो आहे बुवा, नाही आपण अंत्यसंस्कार पण करू शकतो. काही लोक देहदान केल्यानंतर अंगठा वगैरे काढून ठेवतात आणि अंगठ्याच्या प्रमाणे 11वा 12वा 13वा आपण सगळं करू शकतो. आणि दुसरी गोष्ट असं की ज्या डॉक्टरांना शिकण्यासाठी बहुमोल असा देह मिळतो त्या देहाची ती विटंबना करणार कसे. अच्छा, मी स्वतः डॉक्टर होतो, तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे, पहिल्या वर्षी ज्यावेळेस आम्ही शरीररचनाशास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळेस त्या शरीराच्या देहावर जो देह असतो त्या देहाची आम्ही पूजा करतो. पूजा केल्यानंतर आम्ही त्याच्यावरती काम सुरू करतो. बरं, कारण तो देह आमच्यासाठी अनमोल असतो. त्याच्यामुळे मृत्यूनंतर आपलं शरीर हे मातीमोल न करता आपण मोतीमोल करूया. वा, मातीमोल न करता मोतीमोल करूया. प्रत्येकाला अवयदान करता येत नाही पण प्रत्येकाला देहदान जरूर करता येतो. मग ज्याला अवयदान करणं जमलं नाही ज्याच्या नशिबात ते नसेल त्याने देहदान जरूर करावं. देहदानानंतरही आपण एक उदात्त दान आहे ते आपल्याकडे दधीची ऋषीपासून परंपरा आहे. देहदानानंतर आपण विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आपला देह देतो, हे फार मोठं काम आहे असं मला वाटतं. नक्कीच, म्हणजे हा जो आपला थॉट आहे की फार लाख मोलाचं जीवन दुसऱ्यांचं वाचवायचं असेल तर योग्य वेळी अवयवदान आपण केलं पाहिजे आणि आपल्या मृत्यूपश्चात हा शरीर जे आहे ते नश्वर असल्यामुळे अभ्यासासाठी शरीर रचना एकूणच आहे, ॲनॉटॉमी काय आहे हे वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना कळावं, त्याचं ते डिसेक्शन करता यावं, या दृष्टिकोनातून देहदान करणं हे नक्कीच श्रेष्ठ दान आहे. बरं, मग याची प्रोसेस असेल ना काही किंवा रितसर याचं काही फॉर्म भरणं असेल तर कुठून सुरुवात होते आणि कुठे त्याचा एंड होतो. बरोबर, प्लीज. एक चांगला विषय आपण मांडला. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी देहदान करायला पाहिजे पण त्यांना याची कल्पना नसते. तर देहदानाचं असं असतं की आपला संकल्पपत्र असतो तो आपण आपल्या जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे जळगावला त्या ठिकाणी शरीर रचनाशास्त्र डिपार्टमेंटमध्ये आपण तो फॉर्म भरून घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे उल्हास पाटील मेडिकल कॉलेजलाही सुविधा उपलब्ध आहे. फॉर्ममध्ये आपण संकल्प करतो, त्या संकल्पपत्रामध्ये आपल्या वारसदारांची सही आवश्यक असते, दोन साक्षीदारांच्या सह्या आवश्यक असतात, आपला फोटो आवश्यक असतो, आपला आय डी प्रूफ आवश्यक असतो, आधार कार्ड. याच्यानंतर संकल्पपत्र भरल्यानंतर त्या कॉलेजमधून तुम्हाला त्याची प्रत मिळते, ती आपण आपल्या घरी ठेवायची असते. हे झालं संकल्पपत्र. परंतु काही वेळेस लोक म्हणतात की आम्ही संकल्पपत्र भरलं नाही तर मग आम्ही देहदान करू शकतो का. हो, संकल्पपत्र हे नॉमिनल प्रोसेस आहे. महत्त्वाचं काय आहे की संकल्पपत्र भरल्यानंतर आपल्या कुटुंबाचं आपण प्रबोधन केलं पाहिजे. कारण भारतामध्ये आपल्या शरीरावरती आपल्या वारसदाराचा अधिकार असतो मृत्यूनंतर. जर मी आज भरपूर फॉर्म भरले, तुम्ही फॉर्म भरले पण तुमच्या कुटुंबाला माहीत नसेल तुमच्या मृत्यूनंतर त्या फॉर्मचं करायचं काय, त्याच्यामुळे बेसिकली फॉर्म भरताना आपल्या कुटुंबाचं प्रबोधन करणं जरुरीचं आहे. फॉर्म भरण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला ते प्रोसिजर माहिती पडते आणि पुढे काय करायचं माहिती पडतो. आणि ॲक्च्युअली जेव्हा देहदान करायचा असतो, जेव्हा आपला मृत्यू होतो किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणाचा मृत्यू होतो, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं असतं डेथ सर्टिफिकेट गोळा करणं. अच्छा अच्छा. मृत्यूचा दाखला असल्याशिवाय कुठल्याही शरीर कुठलीही बॉडी मेडिकल कॉलेज घेत नाही. कारण नॅचरल मृत्यूनंतरच आपण देहदान करू शकतो. नॅचरल म्हणजे काय, नैसर्गिक मृत्यू. अपघात नको, पॉयझनिंग नको, मर्डरची केस नको, किंवा त्याला गँग्रीन, सेप्टिसिमिया, एच आय व्ही, कोविड असे आजार नको जे आजाराने पसरले जातात किंवा ती बॉडी टिकत नाही असे आजार नको. संसर्गजन्य आजार. म्हणून एक तर तुमचा डेथ सर्टिफिकेट पाहिजे, ज्याचे आपण बॉडी देणार आहे त्याचं आधार कार्ड पाहिजे आणि दोन विटनेसचे आधार कार्ड पाहिजे. आणि मुख्यतः 7 तासाच्या आत ती बॉडी कायद्याप्रमाणे किंवा संकेताप्रमाणे स्वतः नातेवाईकांना त्या कॉलेजमध्ये नेऊन द्यावी लागते. बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही एवढं ध्यान करतो तर आम्हाला ॲम्ब्युलन्स वगैरे का मिळत नाही व, पण तो तात्विक विषय आहे. महत्त्वाचं काय आहे की आपलं दान आपण करतो आहे तर आपलं कर्तव्य ते आहे की आपण ती बॉडी त्या कॉलेजला 7 तासाच्या आत ते देणं आवश्यक.
परवाचं उदाहरण देतो मी, काल मला परवा फैसपूरमधून फोन होता की बाबा मला देहदान करायचं आहे, रात्री 2 माझ्या सासऱ्यांची डेथ झालेली आहे, सकाळी 6:30 मला फोन आला. परंतु आम्हाला असं कळालं की आम्ही संकल्पपत्र भरलं नाही आहे, त्याच्यामुळे आमचं देहदान होत नाही. म्हटलं असं काही नाही, तुम्ही संकल्पपत्र भरलं नाही, तुमची इच्छा आहे ना? ते म्हणे हो. म्हणजे वारसदार आम्ही तयार आहेत. म्हटलं तुम्ही जळगावला येऊ नका, कारण तुम्हाला वेळ जरी 7 अंतर आहे, आता सकाळी 6:30 वाजले. तर मी त्यांना संपर्क करून दिला आणि पहिलं असं देहदान जिल्ह्यामधलं माझ्या माध्यमातून जे झालं, संकल्पपत्र न भरता ते देहदान उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला पार पडलं. एक चांगला अनुभव मला परवा मिळाला. आपका जीवन अनोखा, हर रंग से सजा, हर मौसम में निखरा. आपकी सफलता, आपकी उपलब्धियां और उसके पीछे छुपी अपार मेहनत, आपका कर्म के प्रति लगाव, समर्पण व नया कुछ करने का पागल सा जुनून, जीवन राह में आई अनगिनत मुश्किलें जिसने सिखाई कई अनपढ़ ही बातें, आपके शौक, आपका पैशन जो आज भी आपको अपार सुख की अनुभूति देता है, आपके बुजुर्गों की बड़ी सोच, निस्वार्थ भाव एवं परिवार के लिए किया गया अपार त्याग, आपका परिवार, आपके मित्र जिसे याद कर आज भी आंखें नम हो जाती हैं, ग्राहकों का प्यार, उनका अपनापन जो आज भी हमें कुछ नया करने का जोश देता है. सच है ना, आपका जीवन आपका है, अलग है, अनोखा है, अनमोल है. चलो उसे लिखेंगे, उसे शब्दों में ढालेंगे, शब्दों को रंगों से सजाएंगे, उसकी किताब बनाएंगे. और हाँ, मल्हार लाइम लाइट है आपके पीछे, जो आपको इस कार्य में पूरी तरह से मदद करेगा. वा, म्हणजे उपेक्षित ही गोष्ट आहे खरं. त्याची इतर देशांच्या तुलनेमध्ये आपण खूप मागे आहोत. मला वाटतं ऑस्ट्रेलिया आणि अजून एक कुठला देश आहे अग्रेसर असलेला, हा, तिथं लायसन्ससुद्धा ते सर्टिफिकेट तुम्हाला प्रोड्यूस करावं लागतं किंवा तो फॉर्म भरण्याची विचारणा तुम्हाला होत असते. म्हणजे या पद्धतीने सुद्धा इतर राष्ट्रांमध्ये जागृतीचं काम जोरात चाललेलं आहे. तर शासन स्तरावर, विशेषतः राज्य शासनाच्या स्तरावर, त्या पातळीवर काही योजना आणि मोटिवेट करणाऱ्या काही स्कीम्स आहेत का या विषयाला अनुषंगून आपल्या महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत जर विषय घेतला तर? बरोबर. खरं तर प्रशासनाकडून ह्या विषयाकडे दुर्लक्ष बऱ्यापैकी झालेलं होतं. परंतु आपल्याला माहिती असेल, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर आणि आपल्या जिल्ह्याचे ग्रामविकास माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी जेव्हा चार्ज घेतला, त्यानंतर या विषयावर थोडी चालना मिळण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. बरं. आणि त्या माध्यमातून जनजागृती तर होतेच आहे. परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची एक मागणी आहे की बाबा, जेव्हा आपण जनजागृती करतो त्यावेळेस शहरामध्ये त्या प्रकारचं साधन सामुग्री किंवा वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर हे उपलब्ध झालं पाहिजे. आज खेद वाटतं की आपला जळगाव जिल्ह्यातले जे एकमेव नेत्र बँक होती ती आज बंद पडलेली आहे. त्याच्यामुळे नेत्रदान पण होऊ शकत नाही. अवयदानाचा तर अजून विषय आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये नाही आहे. आणि अवयदान मार्गदर्शन केंद्र जे जिल्ह्याच्या लेवलला आहोत ते पण नाही आहे. त्याच्यामुळे ह्या विषयाला खरं तर राजकीय पदाधिकारी असो किंवा प्रशासकीय उच्चपदस्थ अधिकारी असो त्यांनी लक्ष घातलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे राजाश्रय मिळायला पाहिजे. राजाश्रय मिळायला पाहिजे, कारण आज 5 लोकांना अवयवांची गरज आहे. प्रत्येकाला, आपल्या फॅमिलीमध्ये प्रत्येकाला अवयवांची गरज पडणार आहे. आणि नुसतं अवेअरनेस करून मग लोक म्हणतात की तुम्ही फक्त अवेअरनेस करतात, त्याच्यासाठी काय शहरामध्ये काय ते पण महत्त्वाचं आहे. तर मग या माध्यमातूनही प्रशासनाला विनंती राहील की या पुढच्या जो विकसित 12 संकल्पयात्रेमध्ये या विषयाचा समावेश करण्यात यावा. छान. म्हणजे डोनेट ऑर्गन्स आणि सेव्ह लाईव्ज असं स्लोगन घेऊन तुम्ही हे ब्रीद घेऊन वाटचाल करतायत. खूप रचनात्मक स्वरूपाचं आणि समाजाप्रती एका अर्थानं कृतार्थपणे कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचं हे काम आहे. डॉक्टर, आपण भूलतज्ञ आहात, आपण MD केलेलं आहे, तर ह्या सगळ्या व्यापातनं अत्यंत वेगळ्या अशा स्केड्यूलमधनं आपण वेळ कसा काढतात ह्या जनजागृतीसाठी, प्रबोधनासाठी? कारण आपण व्याख्यानं पण देतात, समुपदेशन पण करतात, या संदर्भात लेखही लिहितात, हे सगळं कसं जमवतात आपण? खरं तर म्हणजे
तुम्ही म्हटले भूलवैद्यशास्त्र, हा भूलवैद्यशास्त्र हा थोडा डिपेंडंट ब्रँच आहे. ओके, म्हणजे मला ऑपरेशनला फोन आला की जावं लागतं, थोडं सर्जनवरती डिपेंड राहणारी ब्रँच आहे. अच्छा, त्याचा माझाच टाईम शेड्यूल नसतो. अशा परिस्थितीमध्ये असं म्हणतात की जो छंद आपल्याला झोपू देत नाही तो खरा छंद असतो. वा, त्याच्यामुळे हा छंद आधीपासून असल्यामुळे सामाजिक कार्याचा तो जोपासला गेला आणि एक आवड तयार होत गेली. त्यातून मोठ्या मोठ्या संस्थांशी मी जुळलेलो आहे. मुंबईचे फेडरेशन ऑफ ऑर्गनाइज बॉडी डोनेशन असो, मोहन फाउंडेशन असो, नोटो असो, या संस्थांशी जोडले गेल्यामुळे एक कामाची ऊर्जा मिळते आणि आपल्यापेक्षा त्या लोकांचं काम पाहून आपल्याला वाटतं की आपण काहीच काम करत नाही. त्यांचं इतकं महान काम असतं त्या लोकांचं. नवी दिल्लीला मी गेलो होतो त्यावेळेस पाहिलं, त्या लोकांचं इतकं मोठं काम येतं, आपण त्या मनाने काहीच करत नाही. आणि मला वाटतं की प्रत्येकाने काही ना काही समाजाला दिलं पाहिजे. या हेतूने धडपड करत जातो आणि काही ठिकाणी थाप मिळते पाठीवर, कौतुकाची थाप मिळाली की जास्त ऊर्जा मिळते. त्याच्याप्रमाणे वाटचाल चालू आहे. आपण म्हटलं ते बरोबर आहे, भूलशास्त्रतज्ञ असल्यामुळे थोडी अडचणी असतेच. पण मग आता मी स्वतः सुरुवातीचे दहा वर्ष जे म्हटलं तर कार्याचा पहिला टप्पा होतो तो मी जनजागृतीचा पूर्ण केला. आता तुम्हाला मी कालचं उदाहरण दिलं परवाचं, तर आता मला सेकंड टप्प्यामध्ये प्रवास करताना मला आता जाणवतं आहे की मला टीम वाढवायची गरज आहे. अच्छा, कारण मला स्वतःला आता फोन येतात की डॉक्टर साहेब हा पेशंट ब्रेन डेथ आहे, त्याचं काय करायचं, किंवा मला देहदान करायचं. तर अशा वेळेस मी किती वेळ देऊ शकतो मलाही थोडंसं अडचणीचं वाटतं. त्याच्यामुळे मी आता इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून एक काम वाढवायचा प्रयत्न करतो आहे. आणि मला खात्री आहे की इंडियन रेडक्रॉस सोसायटी ही सेवाभावी संस्था मोठी असल्यामुळे त्या माध्यमातून आणि माननीय कलेक्टर साहेबांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने या कामांमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये व्याप्ती वाढवायचा मी जरूर प्रयत्न करतो. आणि काही असतो की असं मी म्हटलं बरोबर आहे, थोडा आपला आर्थिक लॉस होतो, पण मेंटल समाधान किंवा मानसिक समाधान जे आहे ते मिळवण्यासाठी काहीतरी चांगलं काम करतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. सगळ्याच ठिकाणी पैशाचा विचार करून चालत नाही, हे मानसिक समाधान. आणि ज्यांचा जीव वाचलेला आहे अवयवदानाच्यामुळं, त्यांचं मिळालेली दुवा जी आहे ती सगळ्यात मोठी आहे. बरं, मग हे सगळं काम करत असताना आपलं कुटुंब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे फार गरजेचं आहे. तर एक फॅमिली सपोर्ट म्हणून कसं सांगाल तुम्ही? फॅमिली सपोर्ट पाहिजेच आणि तो आहे म्हणूनच आपण काम करू शकतो. घरामध्ये विपरीत परिस्थिती जरी असेल तरी पण सामाजिक कामं करताना ते आपल्याला लोकांना सांगता येत नाही की मला याची अडचण आहे तशी अडचण आहे. परंतु मला माझ्या आईवडिलांचा असो पत्नीचा असो पूर्ण सपोर्ट मिळतो. आणि ॲक्च्युली आर्थिक पण आपल्याला भार उचलावा लागतो या गोष्टींसाठी. कारण कुठलंही फाउंडेशन काम करत असताना सुरुवातीला आपल्याला कोणी मदत करत नाही. अच्छा, जो काही आर्थिक भार तो स्वतःला आपल्याला उचलावा लागतो तो पण आम्ही उचलतो. आणि त्यासाठी माझं फॅमिली आहे, माझे मिसेस डॉक्टर गीतांजली ठाकूर, त्या पण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता, राजकीय क्षेत्रामध्ये काम करता. आम्ही दोघंही जण आमच्या उत्पन्नातला काही भाग हा समाजाला देण्याचा जरूर प्रयत्न करतो. आणि त्यामुळे हा जो भार आहे तो आम्ही उचलत राहतो. आणि अडचणी जरी आल्या तरी आम्ही निराश होत नाही, काम चालू ठेवतो. हा थॉट पण मला फार जास्त महत्त्वाचा असतो. कारण काही वेळ फक्त काही लोकांच्या बाबतीमध्ये आरंभशूरपणा असतो की आकर्षक आणि थोडंसं काहीतरी संसारासाठी निर्माण करायचं आणि थोडी आपली इमेज निर्माण करण्यासाठी. पण तुम्ही अत्यंत समर्पित भावाने तुम्ही दोघंही उभयता याच्यामध्ये काम करताय. इतरांनी सुद्धा या चळवळीत सामील व्हावं याच्या संदर्भात तुम्ही तुमच्या वैद्यक शास्त्रामधल्या या समव्यावसायिकांना मित्रांना कसं अपील कराल? आणि ग्रामीण भागात असलेल्या लोकांना या संदर्भामध्ये कार्यकर्ता म्हणून तुमच्या या चळवळीमध्ये जोडण्यासाठी आमच्या ह्या पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना आणि मित्रांना काय अपील करणार या निमित्तानं? मी नेहमी सांगतो की व्याख्यानामध्ये मी नेहमी सांगतो की टेक होम मेसेज काय घ्यायचा बघा व्याख्यानातून किंवा इंटरव्ह्यू नंतर टेक होम मेसेज काय. टेक होम मेसेज स्वतः आपण अवयदानाचा निर्णय घ्या बरं आणि इतरांना फेरीक करा. इतरांना फेरीक करण्याशिवाय तो निर्णय तुमच्यापर्यंत ठेवू नका. तुम्ही 10 लोकांना सांगाल तर 10 लोक ते जनजागृती करतील. आणि दुसरं म्हणजे की आज जेव्हा मी जातो तरुणांमध्ये ग्रामीण भागामध्ये व्यसनाधीनता फार वाढते. अच्छा, खरं नाही, त्यांनाही मी बोलतो की तुमचे अवयव जर सुरक्षित राहिले तर तुम्ही लोकांना अवयव द्याल ना. तुमचेच अवयव खराब व्हायला लागले तुम्ही अवयवदानाचं कसं काय महत्त्व प्रचार प्रसार करणार. त्यामुळे हे सामाजिक कामाचा वसा या निमित्ताने होतो आहे. व्यसनाधीनतावरही मी बोलतो आणि अशा रीतीने हा यज्ञ आहे तो चालू ठेवायचा प्रयत्न आमचा कायम राहील. आपण म्हणाला की ग्रामीण भागामध्ये काम करण्याची ह्या विषयावरती प्रचंड गरज आहे. आणि मी टार्गेट कॉलेजचे मुलं असो, ज्येष्ठ नागरिक असो, महिला असो, पुरुष असो,
सगळ्यांमध्ये मी प्रबोधन करतो, कारण जे लहान मुलं आहे ती पुढची पिढी आहे. नक्कीच. ते पुढच्या पिढीला नुसतं अवैधान जरी माहिती पडलं तरी तो पुढे 10 वर्षानंतर याचे परिणाम जरूर दिसतील. आज दिसत नसतील, आज आपल्या शहरामध्ये अवैधानाची टक्केवारी कमी असेल, पण 10 वर्षानंतर जेव्हा कोणतरी विषय काढेल तेव्हा सांगतील हो मला अवैधान कोणतरी बोललं होतं. त्याच्यामुळे मी NSSच्या माध्यमातून असतो, काही राष्ट्रीय काही कॉलेजमध्ये व्याख्यान असतो, गणेश उत्सव असतो, नवरात्री उत्सव असतो, सोशल मीडिया असतो, वृत्तपत्रात लेख असतो. मी माझे आतापर्यंत सर 10 ते 12 लेख ह्या विषयावरती झालेले आहेत. वा. आणि याच्यातून आपल्याला एक कळतं की आपला पण अभ्यास होत राहतो, की आपण कुठेतरी कमी पडलो नाही पाहिजे म्हणून आपण पण अपडेट राहिलं पाहिजे ह्या विषयाने अभ्यास करत राहतो. आणि या प्रकारे जनजागृतीला चांगला प्रतिसाद जळगाव जिल्ह्यामध्ये तरी मिळतो असं मला वाटतं. वा वा. बरं, अधिकृतपणे तुमच्याशी जर संपर्क साधायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, आणि हे फॉर्म्स जळगाव नगरीमध्ये कुठे मिळतात वगैरे वगैरे, संपर्काचा काही पत्ता आपण देऊ शकाल का आमच्या प्रेक्षकांना प्लीज? सरांनी जो प्रश्न विचारला त्या बऱ्याच जणांना असं वाटतं की मी अवैधानाचा संकल्प मला करायचा आहे तर फॉर्म मला कसा भरायचा, कारण आज जळगाव जिल्ह्यामध्ये कुठल्याही शासकीय रुग्णालयामध्ये इवन जळगाव सिव्हिल हॉस्पिटललाही तुम्ही गेला तुम्हाला अवैधानाचा फॉर्म कोणी भरून घेणार नाही, कारण अवैधानाचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवरती जावं लागतं आणि त्या वेबसाईटचे नंबर आमच्याकडे असतात, त्यांचे कोड क्रमांक जे असतं ते त्या साईटवर तुम्ही फॉर्म भरू शकतात. आता नोटो म्हणून जी संस्था आहे दिल्लीची नॅशनल लेवलची, तिने तर तुम्हाला इतकं सोपं करून दिलं आहे की तो बार कोड स्कॅन केला, त्याच्यामध्ये माहिती भरली, तुमचा फोटो टाकला की तुम्हाला त्या अवैधानाचा प्रिंटसहित तुम्हाला प्रतिज्ञापत्र मिळतो. ते प्रतिज्ञापत्र भरून आपण ठेवायचं असतं घरी, आणि त्याचा उद्देश तोच आहे की आपल्या कुटुंबाला ते माहिती करणं आवश्यक आहे. हा झाला अवैधानाचा विषय. देहदानाचा विषय असा आहे, देहदानाचं संकल्पपत्र भरण्यासाठी तुम्हाला उल्हास पाटील मेडिकल कॉलेज किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये फॉर्म भरून द्यावा लागतो, ज्यामध्ये मी आधी सांगितलं तुम्हाला. तर दोन्ही फॉर्मसाठी तुम्हाला कधीही गरज लागली माझा नंबर आहे 9823137938 5823 37 39 या नंबरवर आपण संपर्क केला असता आपला देहदाना संबंधात आणि अवैधान संदर्भात माहिती किंवा मार्गदर्शन आम्ही देऊया, आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करू. त्याप्रमाणे इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातूनही आम्ही आमचं काम वाढवतो आहे, आपण त्या ठिकाणीही फॉर्म भरू शकतात. मी पुन्हा एकदा सांगतो, फॉर्म भरणं महत्त्वाचं नाही, संकल्प करणं महत्त्वाचं नाही आहे. संकल्प न करताही आपण अवैधान देहदान करू शकतात, त्यावेळेस आपल्या काही अडचण आली तर आम्ही कधीही आपल्यासाठी तयार असू. वा, खरं तर हे हा संवाद अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगानं ज्यांनी अधिकृतपणे ही चळवळ राबवलेली आहे आणि भविष्यातसुद्धा खूप काही करण्याची त्यांची मनापासूनची इच्छा आहे या संकल्प आपले डॉक्टर सिद्धीला जावोत अशा आमच्या मल्हारच्या संपूर्ण टीमच्या वतीनं या चमूच्या वतीनं आपल्याला मनापासून शुभेच्छा आहेत. आपण या आमच्या गाजलेल्या संवाद कट्ट्यावर आलात आणि अवयवदान श्रेष्ठदान या संदर्भामध्ये अत्यंत उपयुक्त पथदर्शी असं मार्गदर्शन आपण केलेलं आहे, त्याबद्दल आमच्या टीमच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं आभार, धन्यवाद. We'll be right back.